पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर समितींच्या वतीने अचलपूर शहरात आंदोलन करण्यात आले. धनगर समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करा ही मागणी करीत रास्ता रोको आंदोलन करून घोषणा सुद्धा देण्यात आल्या. या दरम्यान मागणीचे निवेदन तहसीलदारांना सोपविण्यात आले. आज अचलपूर तालुक्यातील सदोष धनगर समाजातर्फे उपविभागीय अधिकारी यांना संपूर्ण धनगर जमातीचे बांधवांनी निवेदन दिलेलं आहे आणि मी श्रावण बोकडे बोलतो. सकल धर्मा धनगर समाजातर्फे आमची मागणी याप्रमाणे आहे. धनगर समाज हा ऑलरेडी अनुसूचित जमातीत समाविष्ट आहे आणि संविधानमध्ये सुद्धा समाविष्ट आहे आणि संविधानामध्ये एक अशी र आणि डची विचाराची एक फरक पडलेला आहे त्यामध्ये धनगड असे नमूद आहे. धनगर आणि धनगड हा एकच आहे आणि धनगड नावाची जमात ऑल इंडियात कुठेच अस्तित्वात नाही. धनगड नावाची जमात जगातसुद्धा कुठेही अस्तित्वात नाही त्यामुळे ते धनगरच आहे हा आमचा दावा आहे आणि त्या अस्तित्वहीन जमातीला कधीही कोणतं जगातील संविधान भारत सरकार नव्हे जगात जर धनगर नावाची जमात उपलब्ध नाही अस्तित्वात नाही ती धनगरी जमात आहे आणि अस्तित्वहीन जमातीला कधी आरक्षण दिले देत नाही म्हणून धनगर जमातीला आरक्षण ही मागणी आम्ही रेटून धरलेली आहे. फक्त सरकारने त्याची अंमलबजावणी करायची आहे एवढंच बाकी होतं. यासाठी आम्ही 72 वर्षापासून महाराष्ट्रातील संपूर्ण धनगर समाज हा लढा देत आहे आणि सरासरी 72 वर्ष महाराष्ट्रातील सरकारने धनगर समाजावर अन्याय केलेला आहे. जर ही आमची मागणी महाराष्ट्र शासनाने जर उद्या दिनांक 24/9/2024 जर शासनाने निर्णय काढला नाही तर अजून तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रावर हे आंदोलन होणार आहे. आज आम्ही हे निवेदन पंढरपूर इथे आमचे 6 योद्धे अमरण उपोषणाला बसलेले आहेत त्यांना समर्थन म्हणून आम्ही आज उपविभागीय अजित साहेब यांना निवेदन दिलेलं आहे. म्हणून आमची मागणी रास्ता आहे आणि सरकारने आजची आज मंजूर करावी. धनगर समाजाला आरक्षण मला तुमचं